लाईफ टाईम्स टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. ICFAI बिझनेस स्कूल पुणेने 2018 ह्या चालू वर्षामध्ये पुन्हा एकदा 99% प्लेसमेंट मिळविले आहे, ज्यात 9 आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटचा देखील समावेश आहे. IBS साठी ही मोठी कामगिरी आहे. मागील 4 वर्षात 100% प्लेसमेंट मिळवून IBS ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. IBS 2018-19 च्या बॅच मध्ये 500 विद्यार्थी होते, ज्यांना बँक आणि वित्तीय कन्सल्टन्सी, IT, सेल्स आणि मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. IBS च्या विद्यार्थ्यांना Amazon, KPMG, HDFC, ICICI, स्टँडर्ड चार्टर सारख्या कंपन्यांमध्ये उत्कृष्ट प्लेसमेंट मिळाले. IBS च्या 2 वर्षाच्या PGPM कोर्स नंतर विद्यार्थ्यांना हे प्लेसमेंट मिळते. हा अभ्यासक्रम सटीक आहे. The full form of IBS is ICFAI Business School, right? It's a part of the ICFAI group which runs 9 business schools and 13 universities in 16 states of this country. And IBS mein predominantly ek hi kaam hota hai, and that is we run a course which is called Postgraduate Program in Management. We don't run any bachelors, we do only the postgraduate in the area of business management. पुणे में हम 1995 से हैं और हमारा जो फर्स्ट बैच पास हुआ था दैट वाज इन 97, सो 21 ईयर से हमारे स्टूडेंट्स बाहर जा रहे हैं एंड ड्यूरिंग दिस टाइम हमने बहुत ग्रो किया है. इनफैक्ट लास्ट 4 ईयर्स में हमने 100% के ऊपर ग्रो किया है और आगे भी उम्मीद करते हैं कि ऐसा ही रहेगा. मिलता है वो इशू नहीं है, इशू ये है कि कहाँ नहीं मिलता, बिकॉज दैट विल बी simpler for me to say. But just to give a few names, right, KPMG, it's a consulting organization, Amazon, ICICI Bank, HDFC Housing, HDFC Bank, Standard Chartered Bank, right? Many of these people have been recruiting regularly, matlab aaj se nahi, kai saalon se, and wo regularly aate hain, to iska matlab ye hai, hum ye samajhte hain कि जो काम हमारे स्टूडेंट्स कर रहे हैं वो उनको बहुत पसंद आया है, इसलिए वो बार बार आते हैं एंड रेगुलरली सैलरी भी इंक्रीज़ हो रही है उनकी और नंबर्स भी इंक्रीज़ हो रहा है. पहला कंट्रीब्यूशन है कि जो भी CSR के थ्रू हमारे स्टूडेंट्स कर रहे हैं उसके रेसिपिएंट जो हैं वो पुणे में ही है, चाहे वो ओल्ड एज होम हो या ऑर्फनेज हो, जो भी है वो पहली चीज़ है. दूसरा विच इज़ मोर इम्पॉर्टेंट इज़ हम जो ट्रेंड स्टूडेंट्स को आउटपुट दे रहे हैं, राइट, उसका बेनिफिशियरी तो पुणे का इंडस्ट्री है. हालांकि 80% लोग बाहर से आते हैं मगर सब वापस नहीं जाते हैं, सो दे बेसिकली वर्क इन महाराष्ट्र एंड पुणे. सो इस हिसाब से वी आर एबल टू गिव ट्रेन पीपल टू दी कॉरपोरेट्स हियर. एंड तीसरी चीज़ जो हम समझते हैं कि हम लोग कर रहे हैं वो ये कि हमने अपने स्टैंडर्ड्स इतने हाई रखे हैं कि जो लोग हमसे कम्पीट कर रहे हैं उनको भी अपना स्टैंडर्ड बढ़ाना होगा, उस वजह से उसका भी बेनिफिट जो है सोसाइटी को ही मिलेगा. तो मेरे ख्याल से IBS के ये 3 जो हैं बेनिफिट्स पुणे को और महाराष्ट्र को मिलता है. पुण्यातल्या लोकांचा फायदा नक्कीच होईल, कारण आपल्या इथे बाहेरनं मुलं येतात, त्यामुळे 80% मुलं पुण्याच्या बाहेरची, महाराष्ट्राच्या बाहेरची, त्यामुळे आपल्या इथल्या मुलांनासुद्धा बाहेरच्या वातावरणाशी ओळख होते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही CSR ॲक्टिव्हिटीज भरपूर करतो आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे आमच्या इथे मुलांनी स्वतःच्या सहभागातून 1,27,000 वी हॅव डोनेटेड टू अ स्मॉल NGO. त्याच्यात तिथल्या लहान मुलींकरता बेसिकली आम्ही त्यांच्या शिक्षणाचा खर्च द्यायचं प्रॉमिस केलं, दिलेसुद्धा आहेत. असंच आम्ही पुढचे 2 वर्ष त्यांना म्हणतो आहे, कारण ते एकदा दिलं आणि विसरून गेलो असं नको, तर आम्ही सलग त्यांच्याकरता काहीतरी करायचं म्हणतो आहे. सायक्लथॉनमधनं झालं तसं 50K रनमधनंसुद्धा आम्ही एक संस्था आहे त्याच्यामधल्या मुलांना त्यांची औषधांचं किट चा खर्च आम्ही उचलला आणि तो आम्ही डोनेट केला.
ग्रामपंचायती शाळा म्हणजे हडपसरमध्ये एक ग्रामपंचायती शाळा आहे. आणि काय झालं, जेव्हा शहराचा विस्तार झाला तेव्हा ती आधी ग्रामपंचायतीच्या बाहेर होती, त्यामुळे त्यांना काहीतरी फंड्स मिळायचे, पण ती शहरात आल्यामुळे त्यांना फंड्स मिळेनसे झाले. तर 15 ऑगस्टच्या दिवशी दरवर्षी त्यांच्याकडे मोठं सेलिब्रेशन असायचं, त्याच्यामध्ये त्यांना मुलांना खाऊ वाटला जायचा. मग ह्यावर्षी ते म्हणले की ती हद्द वाढल्यामुळे आम्हाला तो खाऊ देता येणार नाही. आम्ही म्हटलं अरे ही खूप छान आयडिया आहे, आपण मुलांकरता खाऊ घेऊन जाऊ. मग आम्ही त्या शाळेबरोबर टायअप केलं आणि आम्ही ते केलं. छोट्या गोष्टी आहेत बेसिकली, पण मुलं जाऊन उत्साहाने करतात. एक ऑर्फनेज आहे तिकडे, आमची मुलं कधी कधी जाऊन एखाद दिवस त्यांच्याबरोबर राहून त्या मुलांना एंटरटेन करतात. किंवा गेल्या वर्षी होम फॉर दी एजेड ते वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथे काहीतरी काहीतरी एखादा दिवस त्यांच्याबरोबर घालवून ते कसे राहतायत किंवा आपल्याकडनं काय मदत होऊ शकते याचा जरा आढावा घेऊन मुलं येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इथे एक 14 आठवड्याची इंटर्नशिप असते, म्हणून आमची मुलं वेगवेगळ्या इथल्याच इंडस्ट्रीमध्ये असं नाही पण इथल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा 14 आठवडे जाऊन तिकडे प्रशिक्षण घेतात, त्याचा रिपोर्ट बनवतात. कधीकधी त्या इंडस्ट्रीला उपयोगी पडेल असे काहीतरी सजेशन्स असतील तर इंडस्ट्री खूप आनंदात ते स्वीकारते सुद्धा. किंवा कसा पद्धतीने वेगळं आहे, कधीतरी इकडे शिकून दुसरीकडे जाऊन दे रिअलाइज की देर इज समथिंग कॉमन इन ऑल इंडस्ट्री, आणि त्याचा ते नक्कीच फायदा करून स्वतःलाही करतात आणि इथे इथल्या समाजाला सुद्धा त्याचा बराच फायदा.